हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी इंडिपेंडन्स डे आणि रक्षाबंधननिमित्त स्पेशल थालीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. चला तर मग लगेचच थाली बनविण्यास सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, मी इथे तुरीची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर बघा, मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे 3 सेट येईपर्यंत, आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आपण कुकरची शिट्टी लावून घेऊया आता. तर हे बघा, मीडियम फ्लेमवर आता आपण कुकर होऊ देऊया. तर आता आपण बाकीची तयारी करूया. तर मी आता थालीमध्ये बनवत आहे मसाले वांगे. तर मी मसाले वांगे स्वच्छ धुवून कट करून घेते आता. तर हे बघा, मसाले वांगे यासाठी मी जे आहेत वांगे छान कट करून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आता कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. 1 छोटा चम्मच मी ते टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट, आणि मी मसाला इथे आता टाकत आहे गरम मसाल्याची पेस्ट. मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे की मसाला कसा तयार करायचा, पण माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे की मसाला वांगा करिता मसाला जो आहे कसा तयार करायचा. जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. मसाला वांग्याची मी रेसिपी माझ्या चॅनलवर ती अपलोड केलेली आहे. तर मसाला टाकल्यानंतर मी आता तेलामध्ये छान असं परतून घेत आहे. मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर एकदम. तर बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे बाकीचं साहित्य टाकूया. तर मी इथे टाकत आहे हे बघा, मी ओल्या नारळाचं दूध कसं काढायचं कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं. तर त्या ओल्या नारळाचा हा जो कीस असतो ना वाचल्यानंतर सर्व दूध काढल्यानंतर तो, तर हा तो कीस आहे, हा मी इथे टाकत आहे भाजीमध्ये. खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी हळद आणि 1/2 छोटा चम्मच तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं, 1/2 छोटा चम्मच धण्याची पावडर, 1/2 छोटा चम्मच गरम मसाला. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे मसाले वांगेकरिता वांगे जे आहे धुवून ठेवले होते आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते यामध्ये टाकूया. हे बघा, अशा प्रकारे चिरा मारून घ्यायच्या. आणि मसाल्या वांग्याची सेपरेट रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, कुकरलासुद्धा सिटी आलेली आहे, कुकर आपला झालेला आहे आणि एका साईडला आपली भाजीसुद्धा होत आहे. मी 1 ग्लास पाणी इथे टाकलं आणि मीडियम फ्लेमवर आता आपण भाजी शिजू देऊया. हे बघा, सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तर मसाल्या वांग्याकरिता जो मसाला मी तयार केलेला आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे, कारण व्हिडिओ मग फार जास्त लांब झाला असता, मोठा झाला असता. त्यामुळे आता झाकण ठेवून देऊया आणि शिजू देऊया. हे बघा, कुकरसुद्धा आपला झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊया. आणि आता पोळ्या करण्याकरिता आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया. तर मी गव्हाच्या पिठामध्ये पोळी करताना ना मीठ वगैरे टाकत नाही, कारण मी जास्त मीठ खात नाही. त्यामुळे तुम्ही जर टाकत असल्यास तुम्ही इथे थोडं मीठ टाकून पीठ भिजवून घ्या. पीठ भिजवून झालेलं आहे, आता 5 मिनटं आपण झाकून ठेवूया. तर हे बघा, आपला कुकर झालेला आहे, भात आपला झालेला आहे, तुरीची डाळसुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे मऊ. आता आपण तुरीच्या डाळीला फोडणी देऊया. तर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. इथे टाकूया थोडीशी मोहरी, 1/2 छोटा चम्मच जिरा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा साध्या वरणामध्ये हिरव्या मिरच्या छान वाटतात, मला आवडतात, त्यामुळे मी टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. लसूण टाकलेलं आहे ठेचलेलं. आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि आता शिजलेली डाळ टाकूया आपण यामध्ये. तर हिरव्या मिरच्या टाकलेली साधी डाळ खूप छान वाटते, तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. सर्व डाळ मी इथे टाकलेली आहे, सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून आता डाळीला आपण उकडी येऊ देऊया आणि बघूया आपले मसाले वांगे झाले आहेत का. हे बघा, आपले मसाले वांगे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. हे बघा, आता गॅस बंद करूया आपण. आणि आता आपला भात पण झालेला आहे आणि मसाले वांगे पण झालेले आहेत आणि डाळीलासुद्धा उकडी येत आहे. चला तर आता आपण बाकीची तयारी करूया. तर मी इथे या थालीमध्ये बनवत आहे ओल्या नारळाच्या दुधाची बासुंदी. तर मी हे बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ओल्या नारळाचं दूध कसं काढायचं, तर तेच दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता त्याच दुधाची मी बासुंदी करत आहे. तर हे जे दूध आहे ना छान असं घट्ट करून घ्यायचं, थोडा वेळ आटवायचं. आणि ही बासुंदी एकदम स्पेशल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. यामध्ये मी आणखी थोडे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे.
तर हे बघा पोळ्यांचं पीठ सुद्धा छान असं सेट झालेलं आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. आपलं दूध गरम होत आहे एका साईडला, तेव्हापर्यंत आपण पोळ्या लाटून घेऊया. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि छान छान रेसिपी बघण्याकरिता. तर हे बघा मी तेल लावून घेत आहे आता आणि अशा प्रकारे मी आता हे बघा फोल्ड करून घेत आहे. मी अशा प्रकारे पोळ्या करते, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही कशा पद्धतीने करता हे बघा दुधाला छान असं उकडी आलेली आहे आणि एका साईडला तवासुद्धा छान गरम झालेला आहे. तर आता आपण दूधसुद्धा आटवून घेऊया आणि सोबतच पोळ्यासुद्धा करूया. हे बघा पोळीसुद्धा झालेली आहे आपली आणि दूधसुद्धा बरंचसं इथे आटलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता या दुधामध्ये मी टाकत आहे हे बघा साधं आपलं जे दूध आहे ना ते मी यामध्ये अर्धा कप टाकत आहे आणि आता पुन्हा छान आपण हे आटवून घेऊया. आणि यामध्ये आपण टाकूया अर्धा वाटीपेक्षाही थोडी कमीच मी साखर इथे घेतलेली आहे. थोडीशी वेलची पूड आहे, छान मिक्स करून घ्यायचं. ही ओल्या नाळाच्या दुधाची जी बासुंदी आहे ना खायला खूपच छान टेस्टी वाटते. आता मी इथे बनवत आहे या थालीमध्ये मक्याचे पकोडे. तर मी इथे बेसन घेतलं आणि कॉर्न घेतले मक्याचे आपले दाणे आणि मी इथे अर्धा ते पाऊण वाटी टाकत आहे तांदळाचं पीठ. तर या थालीमध्ये मी बनवत आहे मक्याचे भजे, खूपच छान टेस्टी वाटतात. कांदे आणि मिरच्या टाकले मी यामध्ये आणि थोडीशी हळद, चवीनुसार थोडं मीठ आणि अर्धा छोटा चम्मच जिरा. आता आपल्याला हे सर्व साहित्य पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी यामध्ये बेकिंग सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा आपली भजी जी आहे एकदम क्रिस्पी होणार आहेत. तुम्ही यामध्ये थोडं गरम तेलसुद्धा टाकू शकता. आता हे बघा कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये छान आता आपण मस्त पकोडे हे बघा तळून घेऊया. तर आता पावसाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर मके अवेलेबल आहेत, तर मक्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला करता येतात. तर हे बघा त्यामुळेच मी या थालीमध्ये मक्याचे पकोडे केले. हे बघा मक्याचे पकोडे छान आता आपले तळूनसुद्धा झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर मक्याच्या पकोड्याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा आपलं दूध छान आटलेलं आहे. यामध्ये मी आता टाकत आहे 3 ते 4 छोटे चम्मच मिल्क पावडर आणि यामध्ये किसलेलं खोबरं टाकत आहे मी आणि ड्रायफ्रूट्स टाकत आहे थोडेसे, काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि विला किशमिश. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा आपली बासुंदीसुद्धा इथे तयार झालेली आहे. तर चला आता आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे ऑलमोस्ट. हे बघा भजेसुद्धा रेडी झालेले आहेत आपले. तर चला आता गरमागरम आपण थाली सर्व करूया. इंडिपेंडन्स डे आणि रक्षाबंधन निमित्त स्पेशल थाली. तर थालीमध्ये सर्वात प्रथम आपण सर्व करूया मसाले वांगे. या मसाले वांग्यामध्ये मी स्पेशल इन्ग्रेडियंट्स टाकलेलं आहे, ते म्हणजे ओल्या नारळाच्या किस टाकलेला आहे. दूध काढल्यानंतर आपला जो किस वाचला होता तो मी इथे टाकलेला आहे. त्यामुळे आपली हे बघा ग्रेव्हीसुद्धा अगदी घट्ट दाटसर झाली आणि टेस्टसुद्धा खूप छान वाटते या भाजीची. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आपली साधी डाळ भात, या भातावर मी थोडं असं वरण टाकत आहे म्हणजे आपली थाली जी आहे ना दिसायला खूप छान वाटते. आणि यानंतर मी आता सर्व करत आहे साध्या आपल्या चपात्या आणि ओल्या नाळ्याच्या दुधाची बासुंदी. त्यानंतर इथे मी सर्व करत आहे हे बघा थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया आपण या बासुंदीवरती. आणि त्यानंतर मक्याचे पकोडे गरमागरम. तर हे बघा आपली थाली इथे तयार आहे. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.